बाबा सिद्दीकींचा तिसरा मारेकरी शिवानंद पनवेल स्टेशनवरच्या सीसीटीव्हीत कैद, राज्याबाहेर पळाल्याचा संशय, तर चौथा आरोपी मोहम्मद झिशान अख्तरचीही ओळख पटली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, बिष्णोई गँगची कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकरच्या चौकशीसाठी क्राईम ब्रांचची टीम पुण्यात, शुभमचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक। राज्य मंत्रिमंडळाची सकाळी सह्याद्री अतिथिगृहावर बैठक, आचारसंहिता लागण्यापूर्वी शेवटची कॅबिनेट बैठक, अनेक निर्णय होण्याची शक्यता। भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, विधानसभेसाठी उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंसोबत बैठक, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातांसह वर्षा गायकवाड उपस्थित राहणार। उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची आज बैठक, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत टिळक भवनात बैठकीचं आयोजन। नाशिकच्या येवल्यामध्ये मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून रास्ता रोको मागे, वाद घालू नका, जरांगेंचं आवाहन। पुण्यातील बोबदेव घाट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पोलीस आयुक्तांचे आदेश, आतापर्यंत एका आरोपीला बेड्या। नमस्कार, सुप्रभात, मी प्रज्ञा पोवळे, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत।